नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पेपर दोन मधील लेसन नंबर चार स्पेअर पार्ट ऑपरेशन म्हणजेच सुट्या भागांचे परिचालन याविषयी माहिती घेणार आहोत. वाहनाची दुरुस्ती व देखभाल करण्यासाठी सुट्या भागांची म्हणजे स्पेअर पार्टची आवश्यकता असते. डीलरशिप मध्ये असलेल्या भांडारामध्ये या सुट्या भागांचा साठा केला जातो. तसेच सेवा विभागाला वेळोवेळी सुट्या भागांचा पुरवठा या भांडार विभागाकडून केला जातो. त्यामुळे दुरुस्तीच्या कामात खंड पडू नये म्हणून या स्पेअर पार्टच्या साठ्यावर नियंत्रण ठेवणे, तसेच जी साठवलेली जी सामुग्री आहे ती शास्त्रशुद्ध पद्धतीने साठवणे आवश्यक असते. या पाठामध्ये आपण वाहनांचे विविध सुटे भाग व त्याचे परिचालन याविषयी माहिती घेणार आहोत. याच्यामध्ये सुट्या भागांचा तपशील म्हणजेच टेक्निकल स्पेसिफिकेशन ऑफ स्पेअर पार्ट्स याची आपण सुरुवातीला माहिती घेणार आहोत. एखाद्या पार्टचा तांत्रिक तपशील म्हणजे त्या पार्टची तांत्रिक माहिती होईल. वाहन दुरुस्त करत असताना वाहन उत्पादक कंपन्यांच्या, त्यालाच आपण OEM असं म्हणतो, स्पेसिफिकेशन प्रमाणेच पार्ट बसवावा लागतो. अन्यथा स्पेसिफिकेशन प्रमाणे नसलेले पार्ट बरोबर काम करणार नाहीत आणि म्हणून या स्पेअर पार्टच्या भांडारामध्ये पार्टचा साठा करताना तो उत्पादकाच्या स्पेसिफिकेशन प्रमाणे असावा लागतो. पार्टचे स्पेसिफिकेशन कसे असते याची पूर्ण कल्पना येण्यासाठी खालील बाजूला टाटा नॅनो कारच्या पार्टचे टेक्निकल स्पेसिफिकेशन्स दिलेले आहेत. याच्यामध्ये जी टाटा नॅनो कार आहे याच्यामध्ये या कारच्या इंजिनचे स्पेसिफिकेशन्स आपण अगोदर पाहणार आहोत. सर्वात प्रथम या कारचं मॉडेल कोणत्या प्रकारचं आहे, तर 273 MPFI ब्रॅकेटमध्ये भारत स्टेज 3 आणि दुसरं जे मॉडेल आहे ते 273 MPFI. MPFI म्हणजे मल्टी पॉइंट फ्युएल इंजेक्शन आणि भारत स्टेज 4 या प्रकारचं हे मॉडेल आहे. त्यानंतर त्याचा टाईप कोणता, प्रकार टाईप किंवा प्रकार कोणता आहे, तर हे जे इंजिन आहे हे 4-स्ट्रोक वॉटर कूल्ड मल्टी पॉइंट फ्युएल इंजेक्शन सिस्टीम, तसेच SOHC 2 व्होल्ट पर सिलिंडर या प्रकारचं हे इंजिन आहे. त्यानंतर त्या इंजिनवरती सिलेंडरची संख्या किती आहे, तर 2 इन लाईन म्हणजे एका रेषेमध्ये 2 सिलिंडर याप्रमाणे त्या इंजिनची रचना असते. त्या इंजिनचा स्ट्रोक किती आहे, बोअर किंवा स्ट्रोक किती आहे, तर त्या इंजिनचा बोअर 73.5 mm मल्टीप्लाय बाय 73.5 mm इतका आहे.
त्या इंजिनची कॅपॅसिटी क्षमता किंवा सीसी 624 क्युबिक सेंटीमीटर इतकी त्या इंजिनची कॅपॅसिटी आहे. त्यानंतर उच्चतम इंजिन आउटपुट किती आहे तर 37 PS ऍट 5250 प्लस और मायनस 250 RPMला, म्हणजे 250 RPMला 37 PS एवढी पॉवर किंवा आउटपुट ही त्या ठिकाणी असते. त्यानंतर त्यालाच आपण मॅक्झिमम इंजिन टॉर्क म्हणतो. मॅक्झिमम इंजिन जे आउटपुट आहे ते IS 14599 नुसार त्या ठिकाणी ते दिलेलं आहे. त्यानंतर त्या इंजिनचा उच्चतम टॉर्क किती आहे तर 8 Nm ऍट 300 प्लस किती RPMला तर 500 RPMला त्या ठिकाणी आहे. ते सुद्धा 14599 नुसार त्या ठिकाणी आहे. आता त्या इंजिनची फायरिंग ऑर्डर किती आहे. आता दोनच सिलेंडरचं इंजिन असल्यामुळं त्याची फायरिंग ऑर्डर हे 1 आणि नंतर 2 आहे. आता समजा 4 सिलेंडर इंजिन असेल तर त्याची फायरिंग ऑर्डर ही 1342 म्हणजे 1342 एवढी असते. आणि जर 6 सिलेंडरचं इंजिन असेल तर 153624 म्हणजे 1536 एवढी असते. तर या नॅनो कारचं जे इंजिन आहे ते 2 सिलेंडरचं इंजिन असल्यामुळे त्याची फायरिंग ऑर्डर ही 1 आणि 2 अशी आहे. त्यानंतर त्या इंजिनला कुलंट कोणत्या प्रकारचं आहे तर 50-50 म्हणजे 50% पाणी आणि 50% इथिलिन ग्लायकॉल या दोघांचं मिश्रण तयार करून तो त्या इंजिनचं कुलंट त्या ठिकाणी बनवलेलं असतं. त्यानंतर इंजिनची ऑइल कॅपॅसिटी किती आहे तर 2.2 लिटर. त्याचप्रमाणे कॉम्प्रेशन रेशो म्हणजे त्याला आपण दाब गुणोत्तर म्हणतो ते किती आहे 10.3:1. तर अशा प्रकारे त्या इंजिनचं हे टेक्निकल स्पेसिफिकेशन आपण आता पाहिलेलं आहे. त्यानंतर त्या इंजिनचा क्लच हा कोणत्या प्रकारचा आहे तर सिंगल प्लेट डाय फ्रिक्शन डायफ्रॅम टाइप क्लच या प्रकारचा क्लच या इंजिन वरती फिट केलेला आहे. या क्लच लाइनिंगचा बाहेरील व्यास हा 160 mm इतका आहे. त्याचप्रमाणे जे घर्षण क्षेत्र आहे ते 212 cm² इतकं आहे. त्यानंतर या कारला ट्रान्झॅक्शन म्हणजे गिअर बॉक्स आणि डिफरन्शियल हे कशा प्रकारचं आहे तर या कारला जो गिअर बॉक्स आहे तो सिंक्रोमेश टाइप प्रकारचा आहे. सिंक्रोमेश सर्व फॉरवर्ड गिअर आणि रिव्हर्स गिअरवर हा एक स्लायडिंग मेश टाइप गिअर त्या ठिकाणी बसवलेला असतो. आता या गिअर बॉक्सवर असणारे गिअरची संख्या हे 4 फॉरवर्ड गिअर आहेत. म्हणजे जर गिअर टाकल्यानंतर गाडी पुढे जात असेल तर त्याला आपण फॉरवर्ड गिअर म्हणतो. तर असे 4 आहेत आणि गाडी मागे येण्यासाठी किंवा घेण्यासाठी एक रिव्हर्स गिअरची रचना या गिअर बॉक्सवरती केलेली आहे. आता गिअर रेशो किती आहे तर पहिल्या गिअरचा गिअर रेशो आहे 3.45, सेकंड गिअरचा 1.94, थर्ड गिअरचा 1.26, फोर्थ गिअरचा 0.838 आणि रिव्हर्स गिअरचा गिअर रेशो हा 3.07 इतका आहे.
फाइनल ड्राइव रेशो जो आहे हा 4.2 इतका आहे. आणि मॉडेल कोणत्या प्रकारचा आहे तर TAS9 4/3.45 फोर स्पीडचं हा गिअरबॉक्स त्या ठिकाणी दिलेला आहे. त्यानंतर या कारवरती सस्पेन्शन कोणत्या प्रकारचं आहे फ्रंट म्हणजे पुढील बाजूला कोणत्या प्रकारचं सस्पेन्शन या कारवरती दिलेलं आहे तर ते इंडिपेंडंट लोअर विशबोन मॅकफर्सन स्ट्रट टाइप अँटी रोल बारसह अशा प्रकारचं हे फ्रंट सस्पेन्शन आहे. आणि रिअर सस्पेन्शन म्हणजे मोटार गाडीच्या पाठीमागील बाजूला धक्का शोषण्यासाठी कोणत्या प्रकारच्या सस्पेन्शनची रचना केलेली आहे ती म्हणजे इंडिपेंडंट सेमी ट्रेलिंग आर्म कॉइल स्प्रिंग व हायड्रॉलिक शॉक ऍब्सॉर्बर सह अशा प्रकारची सस्पेन्शन या ठिकाणी या मोटार कारवरती पुढच्या आणि पाठीमागच्या बाजूला दिलेली असते. त्याचप्रमाणे या मोटार कारला स्टेअरिंग कोणत्या प्रकारचं आहे तर मेकॅनिकल टाइप व पिनियन स्टेअरिंग गिअर स्टेअरिंग कॉलम सह या प्रकारचं स्टेअरिंग या मोटार कारवरती दिलेलं आहे. स्टेअरिंग व्हील त्याचा जो व्यास आहे हा 350 mm आहे आणि त्याचा रेशो जो आहे हा 16:1 इतका आहे. आता या मोटार कारवरती ब्रेक्स कोणत्या प्रकारचे आहेत ब्रेक्स याच्यामध्ये जो ब्रेक आहे तो ड्युअल सर्किट व्हर्टिकल स्प्लिट टाइप स्प्लिट हायड्रॉलिक ब्रेक या प्रकारचा ब्रेक सिस्टीम या मोटार कारवरती आहे. फ्रंट ब्रेकचा जो व्यास आहे हा 180 mm आहे, त्याला आपण ट्रम ब्रेक म्हणतो, ट्रम ब्रेक आहे. आणि पाठीमागची चाकांसाठी जो ब्रेक आहे त्याचा व्यास 180 mm आहे, तो ड्रम टाइप ब्रेक आहे. पार्किंग ब्रेक जे आहेत ते लिव्हर टाइप केबल ऑपरेटेड मेकॅनिकल लिंकेजेस ऍक्टिंग ऑन रिअर व्हील्स म्हणजे अशा प्रकारचं पार्किंग ब्रेक त्या मोटार कारवरती दिलेलं आहे. त्यानंतर या मोटार गाडीच्या व्हील्स अँड टायर्सची आपण माहिती घेणार आहे. जो पुढचं जे टायर आहेत, टायर हे रेडियल आणि ट्यूबलेस प्रकारचे टायर्स त्या ठिकाणी दिलेलं आहे. आता ट्यूबलेस म्हणजे याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची इनर ट्यूब दिलेली नसते, त्याला आपण ट्यूबलेस टायर म्हणतो. आणि रेडियल ट्यूबलेस टायर हा पुढच्या आणि पाठीमागच्या चाकांवरती दिलेला असतो. याच्यामध्ये पहिलं जे आहे फ्रंटचा 135/70 आणि R12 आणि पाठीमागच्या चाकाचा जो आहे तो 155/65 R12 या प्रकारचं टायर्स त्या ठिकाणी दिलेलं आहे. आणि जे स्पेअर व्हील आहे ते 135/70 R12 अशा प्रकारचं हे रेडियल आणि ट्यूबलेस टायर्स या मोटार कारवरती दिलेलं आहे. त्यानंतर व्हील रिम्स 4B x 12 चाकांची संख्या, पुढच्या चाकांची संख्या 2 आहे, पाठीमागच्या चाकांची संख्या 2 आहे आणि एक स्पेअर व्हील त्या मोटार गाडीवरती दिलेला असतो. त्याचप्रमाणे या मोटार कारवरील इंधनाच्या टाकीची क्षमता ही 15 लिटर एवढी आहे. त्याचप्रमाणे बॉडी कोणत्या प्रकारची आहे तर सेमी मोनो व्हॉल्यूम मिनी साईज फोर डोअर स्टील मोनोकॉक
बॉडी या प्रकारची बॉडी त्या नॅनो कारवरती देण्यात आलेली आहे. आता या कारवरतीच्या इलेक्ट्रिक सिस्टीमची माहिती आपण थोडक्यात घेऊया. याच्यामध्ये या इलेक्ट्रिकल सिस्टीम मध्ये सिस्टीम व्होल्टेज किती आहे तर 12 व्होल्ट आणि निगेटिव्ह अर्थिंग असलेला आहे. बॅटरी ही 12 व्होल्टची आहे, 25 एम्पियर आवर एवढी कॅपॅसिटी त्या बॅटरीची आहे. त्याचप्रमाणे अल्टरनेटर 12 व्होल्टचा आहे आणि 70 एम्पियर एसी करंट सह, म्हणजेच अल्टरनेटर कडून एसी करंट त्या ठिकाणी तयार होतो. त्याचप्रमाणे त्याची क्षमता ही 12 व्होल्ट 40 एम्पियर अल्टरनेटिंग करंट सहित. अशा प्रकारे त्या मोटार कारवरील इलेक्ट्रिकल सिस्टीमची थोडक्यात माहिती आहे. आता त्या कारचा परफॉर्मन्स कसा आहे तर त्याचं उच्चतम स्पीड म्हणजे जास्तीत जास्त स्पीड हे 105 किलोमीटर पर आवर एवढं आहे आणि उच्चतम ग्रेडेबिलिटी ही GVW 30% एवढी आहे. या मोटर कारची जी प्रवासी क्षमता आहे त्याला आपण पॅसेंजर कॅपॅसिटी म्हणतो. ती समोरील बाजूला 2 प्रवासी बसू शकतात आणि पाठीमागच्या बाजूला 2 प्रवासी बसू शकतात. अशा प्रकारे एकूण 4 प्रवासी वाहून नेण्याची क्षमता या मोटार कारमध्ये असते. त्याचप्रमाणे या कारमध्ये सामान ठेवण्याची जागा त्याला आपण लगेज स्पेस म्हणतो किती आहे तर सामान ठेवण्यासाठी आतील निव्वळ जागा ही किती आहे तर रिअर सीट बॅकरेस्ट पर्यंत. त्याचप्रमाणे 0.15 क्यूबिक मीटर रिअर सीट दुमडल्यावर त्याचप्रमाणे फ्रंट सीट बॅकरेस्ट पर्यंत क्यूबिक मीटर एवढी ही सामान ठेवण्याची जागा या मोटार कार मध्ये आहे. तर अशा प्रकारे आपण या नॅनो कारचं टेक्निकल स्पेसिफिकेशनची माहिती आपण आज या ठिकाणी पाहिलेली आहे. आज आपण या ठिकाणी थांबतो आहोत. धन्यवाद.